निप्पाण येथे 30 कोटी निधीतून नगरोत्थान अंतर्गत विविध विकास कामाचे उद्घाटन. 11 कोटी विकास कामाला चालना. मंत्री जोडले. बेळगाव नाका ते कोल्हापूर वेस रस्ता कामासाठी 6 कोटी 50 लाख रुपये इतका निधी उपलब्ध झाला असून येत्या काळामध्ये स्वच्छ व सुंदर रस्ते निप्पाणीमध्ये तयार होणार असून संपूर्ण निप्पाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन धर्मदाय खात्याच्या मंत्री शशिकला जल्ले यांनी केले. त्या निप्पाणी येथे निप्पाणी नगरपालिकातर्फे 2022 व 2023 साठी नगरोत्थानातील 4थ्या टप्प्यातील निधीमधून रस्ता निर्मिती उद्घाटन प्रसंगी नगरपालिकेसमोर आयोजित सभेत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवात धर्मवीर संभाजी चौक येथे मान्यवराचे हस्ते भूमिपूजन संपन्न झाली. त्यानंतर नगरपालिकेसमोर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांना शाल व पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी केले तर स्वागत पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी केले. पुढे बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, निप्पाणीच्या जनतेने मला पहिली महिला आमदार होण्याचा बहुमान दिलेला आहे. यासाठी या मतदारसंघातील सर्वांगीण विकास करण्याचा आपला मानस असून अनेक समाजांना समुदाय भवन, विविध गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार, शाळा, PUC कॉलेज, डिग्री कॉलेज व ITI कॉलेज यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. कामकाज असू देत प्रत्येक समाजाला आपण समुदाय भवन बांधायचं असू देत किंवा ज्या वेळेला मोदीजींचं स्वप्न होतं सगळ्यांना गॅस मिळाला पाहिजे म्हणून आज निप्पाणीमध्ये बघितलं तर कमीत कमी 7000 मोफत मध्ये उज्ज्वला स्कीम मध्ये गॅस आपण दिलेला आहे आणि आज देखील गॅस वितरण झालंय तुम्ही सगळ्यांनी बघायला लागलाय. हे करत असताना इथं प्रवीण भैया आहेत, त्यांनी नगराध्यक्ष असताना त्यांचं स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती एक सुंदर असं सांस्कृतिक भवन पाहिजे आणि त्यांनी ते विचार केला, जागा घेतली, बांधायला सुरुवात केलं. परंतु अनेक कारणामुळं त्यांना ते बांधायचं झालं नाही. नंतर ज्या वेळेला 2013 मी आमदार झालो आपल्याकडे येऊन त्यांनी सांगितलं वहिनी काही करा परंतु ते छत्रपती शिवाजी महाराजांचं सांस्कृतिक भवन सुरू झालं पाहिजे. त्यावेळेला आमदार होतो विरोधाचं सरकार होतं, त्यावेळेला देखील आपण 50 लाखाची निधी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी भवनाला आपण दिली होती. खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, निप्पाणी तालुक्यातील सर्व ठिकाणी रस्ते, पानंद रस्ते, जल जीवन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यासह निप्पाणी तालुक्यातील मंदिर, मस्जिद यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. काय तर स्कीम आलं होतं पण रकडत माझं नगरपालिकेचं 3 पेड होऊन गेलं, त्याच्यामध्ये 3 बावडी येऊन गेला. त्यामधून आत्ता आम्ही पाठला करून हे करून ते कम्प्लीट पूर्णत्वात आणला आणि आत्ता 12 केलेलं स्कीम आणि 2023 म्हटलं तर त्या वर्षामध्ये किती पाणी वाढी झाला असेल तुम्ही विचार करू शकता. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये खानापूर माजी आमदार अरविंद पाटील, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत कोटीवाले, अभय मानवी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.